नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे वेट लॉससाठी काही वॉर्म अप आणि स्ट्रेचेस। ते खूप इझी आहेत तुम्हाला करायला, त्यासाठी तुम्हाला फक्त एक योगा मॅटची गरज आहे। योगा मॅट नसेल तर घरात सतरंजी वगैरे काय असेल तरी पण चालेल। हे व्यायाम खूप सोपे आहेत, इझी आहेत। पहिल्यांदा आपण पायामध्ये थोडस अंतर असं घेऊन थांबायचंय आणि साईड आपण स्ट्रेचेस करणार आहोत। पूर्ण 1 2 3 4 5, पूर्ण एका साइडला झुकायचे म्हणजे इथे चांगला स्ट्रेच आहे। 6 7 8 9 10 11 and 12 ह्या पद्धतीने। हे केल्यानंतर साईडला इथे छान बऱ्यापैकी ताण जाणवत आहे। आता आपण बॉडीचे काही ट्विस्ट करणार ह्या पद्धतीने, त्यामुळे काय होईल इथली आणि इथली चरबी कमी होण्यास मदत होईल। तुम्ही व्यवस्थित बघा, पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं या पद्धतीने। पाय एकदम स्ट्रेट, नी बेंड नाही करायची, नी स्ट्रेट आणि साईडला हात घ्यायचे त्या पद्धतीने। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12 ह्या पद्धतीने इथे पूर्ण असं ताण जाणवत आहे। हे केल्यानंतर तुम्ही माझ्या बरोबर करत असाल तर तुम्हाला नक्की समजेल। आता आपण पायामध्ये 1 फीट डिस्टन्स घेणार आहोत। पूर्ण कदमताल सारखं पाय पूर्ण वरती घ्यायचे, हात पूर्ण असे ठेवायचे, हात असे किंवा असे नाही पूर्ण स्ट्रेट। नंतर इनहेल करत एक पाय वरती घ्यायचा राईट ले, एक्झेल करत खाली, इनहेल करत परत वरती, एक्झेल करत परत खाली। ह्या पद्धतीने व्यवस्थित बघा, मी एकदा करून दाखवते। 1 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20 ह्या पद्धतीने। हे पण केल्यानंतर खूप ह्या भागामध्ये खूप असा ताण जाणवत आहे। आता पायामध्ये थोडस या पद्धतीने अंतर घ्यायचंय। नेक्स्ट स्ट्रेचेस पूर्ण हात वरती करायचे आणि खाली 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 ह्या पद्धतीने व्यवस्थित एकदम करायचंय। त्यानंतर पायामध्ये थोडासा डिस्टन्स वाढवायचा एकदम आणि खाली बेंड व्हायचे पूर्ण, पाय एकदम स्ट्रेट। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 21 22 23 24 25 26 27 29 and 30 ह्या पद्धतीने 30 वेळा एकदम करून घ्यायचे। त्यानंतर पाय पूर्ण जुळवायचे समस्थितीमध्ये ह्या पद्धतीने रिलॅक्स। त्यानंतर आपण पायामध्ये थोडासा डिस्टन्स घ्यायचा आहे आणि क्रॉस लेग, पूर्ण आपले एल्बो आहे ते पूर्ण नीला टच झाली पाहिजे। ह्या पद्धतीने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20 ह्यामुळे काय होईल, ज्यांचे पाय वगैरे टच होत नसेल त्यांनी, त्यांना काही नीचा प्रॉब्लेम आहे, पाय वगैरे टच होत नसेल त्यांनी, नुसते असं केले तरी चालेल, फक्त त्या पोझिशन मध्ये अँगल मध्ये आलं पाहिजे। 1 2 3 4 5 and 6 असे केले तरी चालेल। त्यानंतर पाय आपले पूर्ण स्ट्रेट ठेवायचे, साईड आपण नवीन करणार आहोत स्ट्रेचेस पूर्ण ह्या पद्धतीने। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ह्या पद्धतीने। हे केल्यानंतर पूर्ण आपल्या शरीरात थोडं थोडं घाम यायला नक्की चालू होईल, साईड ने तुम्हाला लवकरात लवकर घाम यायला चालू होईल, त्यामुळे तुमचे वेट लॉस लवकरात लवकर होईल। आता आपण ह्या पोझिशन मध्ये थांबून घ्यायचंय, आपले लेग्स आहेत ते पूर्ण जॉईन करायचे आणि इनहेल करत हात आपले पूर्ण वरती, एक्झेल करत पूर्ण खाली। या पद्धतीने राईट लेग पाठीमागे, नंतर पुढे, स्लोली वरती, एक्झेल करत परत खाली,
असे एका पायन 10-10 वेळा करायचे पूर्ण 10 times 2, 3, 4 ह्या पद्धतीने याने पूर्ण आपल्या शरीराचा व्यायाम होतो ह्या पद्धतीने. हा पद्धतीमध्ये त्याच्यानंतर आपण लेफ्ट लेगने करणार सेमच 10 times पूर्ण इनहेल करत हातवरती, एक्झेल करत पूर्ण डाऊन, लेफ्ट लेग बॅक, नंतर पुढे स्लोली वरती, लेफ्ट लेग बॅक, पूर्ण या पद्धतीने आणि पूर्ण आपल्या अंगाचं व्यायाम होते. नॉर्मल ब्रिदिंग करायचे, नॉर्मल इनहेल अँड एक्झेल, वरती जाताना श्वास भरायचा, श्वास सोडत खाली पूर्ण पायपाठीमध्ये, नंतर वरती ह्या पद्धतीने. अँड रिलॅक्स पूर्ण याने काय होईल, आपल्या शरीराचा एक एक पार्टचा पूर्ण व्यायाम होते. थ्री स्ट्रेचेस खूप महत्वाचे आहेत. पूर्ण ह्या काय पोझिशन मध्ये यायचे आणि पायाचे काय स्ट्रेचेस करायचे. पूर्ण राईट लेग वरती घ्यायचे ह्या पद्धतीने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. पूर्ण त्यानंतर वरती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. पूर्ण लेफ्ट लेग सेम लेफ्ट पायावरती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. पाय पूर्ण वरती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. त्यानंतर पूर्ण रिलॅक्स बालासन मध्ये. त्यानंतर या पोझिशन मध्ये यायचे आणि आपले जे एल्बो आणि आहे ते टच करायचे पूर्ण या पोझिशन मध्ये पण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 and 15. ह्या पद्धतीने असे तुम्ही 2-2 सेट करू शकता. पूर्ण पूर्ण बॉडी रिलॅक्स. नंतर आपण पूर्ण शवासन मध्ये जायचं आहे. इतके सगळे व्यायाम केल्यामुळे आपण पूर्ण थकतो, त्यामुळे पूर्ण शवासन मध्ये जायचंय 5 minutes. स्लोली डोळे बंद करायचे, पूर्ण बॉडी आपली पूर्ण रिलॅक्स होत आहे फील करायचं आणि शांतपणे 5 minutes ह्या पोझिशन मध्ये थांबणे. ज्यांना हे वॉर्म अप आणि स्ट्रेचेस उभं राहून जमत नसेल, त्यांना काही नीचा प्रॉब्लेम असेल, तर त्यांनी बसून असे व्यवस्थित करायचे आणि जे आजी आजोबा आहेत त्यांनी पण असे बसून केले तरी चालतील. व्यवस्थित मी दाखवते बघा. पहिल्यांदा आपला हात वरती पूर्ण स्लोली, नंतर खाली, नंतर पूर्ण साईडला ट्विस्ट ह्या पद्धतीने, नंतर लेफ्ट राईट स्लोली स्लोली करायचे, सेंटर लेफ्ट अँड रिलॅक्स. शोल्डर रोटेशन पण करू शकतो आपण ह्या पद्धतीने पूर्ण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. पूर्ण रिवर्स 1
2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10 ह्या पद्धतीने पूर्ण रिलॅक्स. त्यानंतर खुर्चीला आपल्याला काय धरायचं असेल तर असं पूर्ण धरायचं, खुर्चीला पाय पूर्ण फिरवायचा ह्या पद्धतीने, स्लोली स्लोली फास्ट नाही. आणि पूर्ण आपल्या बॉडीची व्यायाम होतो, पूर्ण लेफ्ट ह्याने पूर्ण आपल्या बॉडीचा व्यायाम होतो या पद्धतीने. ज्यांना काही गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी असे बसून केले तरी चालते, पण करा नक्की. अँड रिलॅक्स. त्यानंतर एक पाय वरती घ्यायचा या पद्धतीने, पूर्ण थांबायचा या पोझिशनमध्ये, पाय धरून 1, 2, 3, 4, 5, 6 नंतर लेफ्ट या पद्धतीने थांबायचं, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि पूर्ण आपल्या पायाचे पण रोटेशन करायचे पूर्ण या पद्धतीने, 1, 2, 3, 4, 5 पूर्ण आपले पाय आहे ते पूर्ण ह्या पद्धतीने इन आपल्याकडे सरळ ह्या पद्धतीने पूर्ण आपल्या पायाची मसाज होते. त्यानंतर आपले टोचे पण करायचे थोडेफार व्यायाम ह्या पद्धतीने, स्लोली स्लोली करायचे. किती छान स्ट्रेच येत आहे बघा, तुम्ही माझ्या बरोबर करत असाल तर तुम्हाला कळेल ह्या पद्धतीने. त्यानंतर लेफ्ट स्लोली स्लोली करायचे, पूर्ण आता आपले पाय आहेत ते गुडघ्यामध्ये असे पकडायचे आणि स्लोली फिरवायचे, 1, 2 रोटेशन, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10 रिवर्स, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10 रिलॅक्स. लेफ्ट पाय पूर्ण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 रिवर्स, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 रिलॅक्स. ह्या पद्धतीने पूर्ण रिलॅक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपले पाय पूर्ण जॉईन करायचे आणि स्लोली रोटेशन करायचं, 1, 2, 3, 4 रिवर्स, 1, 2, 3, 4 ह्या पद्धतीने पूर्ण पाय रिलॅक्स. थोडा वेळ आराम करायचा या पोझिशनमध्ये. आणि रिलॅक्स. मी आता तुम्हाला जे स्ट्रेचेस आणि वॉर्मअप सांगितले हे प्रत्येकी 10 वेळा करायचे, 10 वेळा आणि 10 वेळा म्हणजे 20 वेळा होतील. असे पूर्ण स्ट्रेचेस 1-1, 20 वेळा करायचे. पूर्ण म्हणजे आपल्या शरीरातून घाम यायला चालू होईल आणि आपल्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होईल. तर तुम्हाला हे पूर्ण वॉर्मअप आणि स्ट्रेचेस करण्याच्या आधी सूर्यनमस्कारचे 2 ते 3 सेट केले पाहिजेत. त्यांची लिंक मी इथे दिलेली आहे. तर तुम्हाला ह्या सर्व माहितीचा उपयोग होईल अशी आशा करते. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सगळ्या आत्मत्वाचं निरोगी राहा. धन्यवाद.